नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे गावरान तडका या आपल्या रेसिपी चॅनल मध्ये। तर फ्रेंड्स, सर्वप्रथम तुम्हाला हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर फ्रेंड्स, सध्या कोरोना व्हायरसच्या प्रसाराने संपूर्ण जगभरात खूपच कहर केलेला आहे। भरपूर ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आहे, बेड्सचा तुटवडा आहे, रेमडेसिवीरची टंचाई आहे, यामुळे पूर्ण जगभरात ताणतणावाचं वातावरण आहे। पण फ्रेंड्स, करोना हा खूप भयंकर असा आजार नाही। 99% लोक हे करोनाच्या नावानेच खूप घाबरतात। तर माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की करोनाला प्लीज कोणी घाबरून जाऊ नका। आपलं मन हे धीट ठेवा, प्रत्येकाने धाडसीपणाने जगा, तुम्हाला करोना काहीच करणार नाही। फ्रेंड्स, माझी तुम्हा सर्वांना एक कळकळीची विनंती आहे, खूप महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा। घराबाहेर जाताना नियमित तोंडाला मास्क लावा, बाहेरून आल्यानंतर स्वच्छ आंघोळ करा, सॅनिटायझरचा जास्तीत जास्त वापर करा आणि आपली तसेच आपल्याबरोबर घरातील सर्वांचीच काळजी घ्या। आज लाईव्ह येण्याचं कारण म्हणजेच फ्रेंड्स, या महिन्यात खूप ठिकाणच्या यात्रा असतात, पण मागच्या वर्षीपासून करोनामुळे कुठल्याच यात्रा किंवा वेगवेगळे कार्यक्रम हे कॅन्सल झालेले आहेत। तर कोणीही नाराज न होता प्रत्येकानेच आपल्या घरी छोट्या पद्धतीने का होईना पण आपण हा कार्यक्रम साजरा करायचा आहे। आणि प्लीज, घराबाहेर कोणीही जायचं नाही, स्वतःची तसेच सर्वांची काळजी घ्यायची आहे। तर फ्रेंड्स, आज तुम्हाला पृथ्वीराज हनुमान स्तोत्र म्हणून दाखवणार आहे। नमस्कार, सर्वप्रथम तुम्हाला हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आज मी तुम्हाला मारुती स्तोत्र म्हणून दाखवत आहे। भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दुर्ध वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंधुललेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगी उचली बाहो आवेसे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्रांगी देखता कापते बहे ब्रह्मांडी पाहिले नेनो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चाळल्या ज्वाळा भ्रुकटी त्राटिल्या बळे पुच्छते मुरडिले माथा किरटे कुंडले बरी सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकणी नागरा ठकारे परता ऐसा नेटका षड पातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युलते बरी कोटीच्या कोटी उड्डाने जे पावे उत्तरे कडी मंद्राद्री सारख्या द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गती सी तुळना नसे अनुपासोणी ब्रह्मांडा एवढा होत जासते तयासी तुळना कोठे मेरू मंदार धा कुठे ब्रह्मांडे भवते वेढे वज्रपुच्छे करू शके तयासी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त बेदिले डोळा ग्रासिले शून्य मंडळा वाढता वाढता वाढे बेदिले शून्य मंडळा धनधान्य पशु वृद्धी पुत्र पैतृ समस्तही पावती रूप विद्याधी स्तोत्र पाठे करुण्या भूतप्रेत समंद्राधी लोकव्याधी समस्तही नाशती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली भरी दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकला गुणी रामदासी अग्रगण्य कपिकुळासी मंडण रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती इति श्री रामदास कृत संकट निसनम श्री मारुती स्तोत्रम संपूर्णम। आज देवघरातील मी फक्त रांगोळीच काढलेली आहे, बाकी सर्व पूजा ही मुलांनी केलेली आहे। देव स्वच्छ धुवून सुती कपड्याने पुसून व्यवस्थित मुलांनी देव्हाऱ्यात ठेवलेली आहेत। दिवाही मुलांनीच लावलेला आहे, देवाला नैवेद्यही मुलांनीच ठेवलेला आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता मुलांनी खूप छान पूजा केलेली आहे। भरपूर जण म्हणतात की देवाला चिनी गुलाबाचे फुलं चालत नाहीत, पण आज आमच्या झाडांना खूप फुलं आली होती, तर त्यातील 2-3 चिनी गुलाबाचे फुलंही तोडून मुलांनी देवाला आणून ठेवलेली आहेत। मी दररोज पूजा करताना मुलं माझ्याजवळ बसतात, पण आज मुलांचा हट्ट होता की आम्हाला पूजा करायची, तर आज मुलांनी पूजा केलेली आहे। तर आज मी स्वयंपाकात श्रीखंड पुरी वरण भात आणि भाजी केलेली आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। तसेच व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।